रायगड बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन, पनवेल रोटरी क्लब, इंडस्ट्रीयल टाउन आणि फिटनेस पॉइंट जिम यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार श्री 2023 या शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन किसन वामन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत प्रथम क्रमांक उदय देवरे, द्वितीय क्रमांक महेश भिंगारकर आणि तृतीय क्रमांक मयूर भिंगारकर याने पटकाविला आहे. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा तथा माजी नगरसेविका राजश्री वावेकर, माजी नगरसेवक समीर ठाकूर, आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप गोल्ड मेडलिस्ट सुभाष पुजारी, वुमन मिस युनिवर्स गोल्ड मेडलिस्ट गौरी वरणकर, दिनेश शेळके, डॉक्टर जय भंडारकर, रुखदेव कानपिळे, निलेश काळे, मिलिंद तारी, संजय घोंगडे, स्वप्नील पवार, नरशी पटेल, महेंद्र आवटे, कृष्णा गायकवाड यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. मी सुभाष पुजारी, सहायक पोलीस निरीक्षक. मी मूळचा कोल्हापूरचा आहे. मी कॉम्पिटिशन करत होतो 1997 ते 2002 पर्यंत मी कॉम्पिटिशन केली. त्याच्यानंतर 20 वर्षाचा गॅप ठेवा मध्ये दुट्टीच्या ह्याच्यातून मला कॉम्पिटिशनसाठी किंवा ह्याच्यासाठी वेळ मिळाला नाही. रेग्युलर तुम्ही तसं व्यायाम करता तसं व्यायाम करून मी खाण्यापिणे सगळं चालू होतं माझं. डिसेंबर 2020 मी कॉम्पिटिशनची तयारी चालू केली. वेळ पण होता, पेमेंट चांगला आहे, त्यामुळे खर्चाला पण काही प्रॉब्लेम नाही. आणि हा गेम असा आहे, माझा महिन्याचा खर्च 1 लाख रुपये आहे. नेट 1 लाख रुपये वाढतोय पण खाली येत नाही. जे बॉडी बिल्डिंग करतात त्यांनाच माहीत आहे. डिसेंबर 2020 मी चालू केलं, सॉरी हा 2020 तर 3 वर्षामध्ये मी 8 इंटरनॅशनल मेडल मिळवलेले आहेत. आउट ऑफ कंट्रीला कॉम्पिटिशनला गेलं तरी काही स्पर्धक बघतात हा पुजारी कोणत्या गडात उतरतोय. आता सध्या मी म्हणजे ऑफमध्ये आहे. 1.5 महिना झालं डाएट बीट सगळं सोडलेलं आहे, कारण 3 वर्ष डाएटच केलं मी. आता सगळं नॉर्मलमध्ये आहे सध्या. पुन्हा माझी कॉम्पिटिशन जुलैमध्ये, त्याची तयारी प्रेप मला चालू करायचं आहे. मी मग अशी बोलता समीर शेटना बोललो की पनवेलमध्ये इतकी चांगली पोरं आहेत आपल्या रायगडमध्ये, तर त्यांना जी जिम पाहिजे ती जिम आपल्या इथे उपलब्ध नाही. जे साहित्य पाहिजे, जे मटेरियल पाहिजे ते आपल्याकडे उपलब्ध नाही. आणि तसे पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं त्यांनी एक भव्य दिव्य अशी मोठी जिम, जेणेकरून तिथून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तराचे खेळाडू तयार होतील, अशा प्रकारची जे इक्विपमेंट आहेत ते सगळे इंटरनॅशनल लेवलचे त्यांनी आणावे. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला आत्ता शब्द देतो की 100% 1-2 वर्षामध्ये आपल्यातली पोरं इंटरनॅशनल लेवलला खेळतील. बाकी आपल्या ग्रामीण भागातून इतक्या मोठ्या प्रमाणात खेळाडू आले, स्पर्धेत भाग घेतले, त्याबद्दल मी सगळ्यांचे प्रथम अभिनंदन करतो. जे नंबर आला त्यांचं पण अभिनंदन करतो, आणि जे नंबर नाही आला त्यांचं तर त्याविषयी डबल अभिनंदन करतो. ते पुढच्या वेळेला चांगल्या प्रकारे आपल्या काय कमी आहे ते म्हणून त्या तयारी करून ते पुढच्या वर्षी येतील.